तर मंडळी, आता बाजारात भरपूर कोथिंबीर आली आहे. आमच्या शेतातही भरपूर आली आहे बरं का. तर आता ह्या ताज्या ताज्या कोथिंबीरच्या वड्या तर व्हायलाच पाहिजे. चला लगेच फटाफट कोथिंबीर वडी बनवूयात. लगेच लक्षात आल्याबरोबर करायला घ्या ही वडी. ना उकडायचा त्रास, ना वाफवायचा आणि ना तळायचा. लगेच झटपट बनणारी खमंग खुसखुशीत व अगदी कमी साहित्यात बनवूया कोथिंबीर वडी. खूप जणांना या वड्यांची प्रोसेस खूप लेंदी वाटते. रोल करणे, वाफवणे, नंतर तळणे, त्यामुळे ही वडी करायला कंटाळतात. पण तसे न करता आपण ही वडी अत्यंत सोप्या पद्धतीने अगदी 10 मिनिटात मस्त खमंग खुसखुशीत वडी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. आता इथे एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ, 1/2 कप तांदळाचे पीठ घेऊन व्यवस्थित मिक्स करायचे. तांदळाच्या पिठामुळे या वड्या खूप खुसखुशीत होतात. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून मिश्रण याप्रमाणे तयार करून घ्यायचे. याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थितच हवी. तर अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी असायला हवी. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद आणि क्रश केलेला ओवा घालायचा. तसेच आले, मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गुठळ्या होऊ न देता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता कढईमध्ये तेल घ्यायचे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे व जिरे फुलले की त्यामध्ये 1/2 चमचा हिंग घालायचा. नंतर त्यात हिरवी मिरची व लसूणची पेस्ट घालून घ्यायची. छान परतून घ्यायचे. तिचा कच्चेपणा कमी झाला की त्यामध्ये ही चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर व्यवस्थित परतून घ्यायची. आता आपली कोथिंबीर छान मऊसर झाली आहे. आता यामध्ये आपण जे बेसन पिठाचे बॅटर तयार केले आहे ते घालायचे. अगदी मंद आचेवरच ही प्रोसेस करायची आहे, ज्यामुळे याच्या गुठळ्या होणार नाहीत. गॅसची फ्लेम लो ठेवूनच हे मिश्रण हलवत राहायचे. याला घट्टपणा येईपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता थोडासा घट्टपणा आला आहे. अजून थोडा वेळ परतून घ्यायचे. याला घट्टपणा येण्यासाठी फार वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटातच हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होते. तर अशा प्रकारे आपले हे तयार झालेले मिश्रण एका प्लेटला तेल लावून यावर आपल्याला हे मिश्रण पसरायचे आहे. हे तुम्ही पोळपाटवरही तेल लावून ही प्रोसेस करू शकता. आता हे गरम असतानाच अशा पद्धतीने पसरून घ्यायचे आहे. यावर थोडेसे तीळ लावायचे. मी प्लेटवरही तीळ घातले होते कारण तिळामुळे वडी खूप छान टेस्टी आणि खमंग लागते. आता यानंतर सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने याचे काप करून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडी कट करू शकता. तर अशा प्रकारे या आपल्या वड्या कट करून तयार झालेल्या आहेत. आता या तयार झालेल्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पाहिजे त्यावेळी तसेच किंवा फ्राय करून खाऊ शकता. तर चला, मी डीप फ्राय न करता, म्हणजे ही वडी न तळता शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही तळूही शकता. अशा प्रकारे खाली तेल सोडून त्यावर या वड्या ठेवायच्या. 1/2 मिनिटभर ठेवून नंतर ह्या वड्या पलटी करून घ्यायच्या. दोन्ही बाजूंनी ह्या वड्या भाजून घ्यायच्या. आता मी दुसऱ्या पॅनमध्ये उरलेल्या सर्व वड्या शॅलो फ्राय करून घेते. तर 1 वाटी बेसनमध्ये इतक्या साऱ्या वड्या आपल्या तयार झाल्या.
तर मंडळी, ह्या वड्या तळून तेलकट खाण्यापेक्षा अशा पद्धतीने शॅलो फ्राय करून पहा. खूप खमंग, टेस्टी आणि कुसकुशीत लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दीसुद्धा. तर अशा प्रकारे कमी त्रास, कमी भांडी अशा पद्धतीने केलेल्या या कोथिंबीर वड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. परत भेटूया अशा छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.